चार पांच बैठका झाल्या। शेवटच्या बैठकीत पण आम्ही या गोष्टीचा उल्लेख केला की आपण युती करायला पाहिजे आणि साहेबांचं नेहमीच आम्हाला रिस्पॉन्स येतात की मी युती करायला तयार आहे परंतु मला सहकार्य मिळत नाही आणि आम्ही पण सर्वजण त्याकरता प्रयत्न करत होतो। संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका, उपराष्ट्रपतीचा जो उमेदवार आहे त्याला पाठिंबा घोषित करणं आणि आम्ही सर्वांनी युतीचे प्रयत्न चालू असताना उपराष्ट्रपती पदाकरता मार्गरेट अल्वा यांना जो पाठिंबा घोषित केला आणि कित्येक वेळा उद्धव साहेबांनी युतीच्या संदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा केली पण ज्या चर्चांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळायला पाहिजे तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भारतीय जनता पार्टीला शिवसेनेकडून न मिळाल्या कारणामुळे भारतीय जनता पार्टीचं पण जे पक्ष नेतृत्व आहे ते या संदर्भात नाराज झालं। या सर्व गोष्टींचा उल्लेख आदरणीय उद्धव साहेबांनीच आमच्या समोर केला की मी माझ्या परीने आता युती करता संपूर्ण प्रयत्न केलेले आहेत, आता तुम्ही स्वतः तुमच्या परीने युतीचे प्रयत्न करा। आणि या गोष्टीचा ज्यावेळी उल्लेख केला त्यावेळी मी स्वतः चार पाच खासदारांना घेऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो, त्यांनाही या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली। परंतु वारंवार युतीच्या चर्चा करून जे कमिटमेंट आहे म्हणजे ज्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे ती पूर्तता न केल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पण पक्षश्रेष्ठी त्या संदर्भात नाराज होते। आमच्या चार पाच बैठका झाल्या, शेवटच्या बैठकीत पण आम्ही या गोष्टीचा उल्लेख केला की आपण युती करायला पाहिजे आणि साहेबांचं नेहमीच आम्हाला रिस्पॉन्स येतात की मी युती करायला तयार आहे परंतु मला सहकार्य मिळत नाही आणि आम्ही पण सर्वजण त्याकरता प्रयत्न करत होतो। परंतु हे एका ठिकाणी चालत असताना आमच्याशी या गोष्टींचं बोलणं चालत असताना खासदारांशी, दुसरीकडे संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका, उपराष्ट्रपतीचा जो उमेदवार आहे त्याला पाठिंबा घोषित करणं, मग आम्हाला सर्वांच्या मनात एक शंका निर्माण झाली की एकीकडे आमच्याकडे युतीच्या चर्चा होत आहेत, आम्हाला सांगत आहे की मी आता स्वतः युतीच्या संदर्भात थकलेला तर तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा आणि आम्ही सर्वांनी युतीचे प्रयत्न चालू असताना उपराष्ट्रपती पदाकरता मार्गरेट अल्वा यांना जो पाठिंबा घोषित केला त्यामध्ये संपूर्ण खासदारांमध्ये नाराजी झाली कारण राष्ट्रपती पदाकरता श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा याकरता मी स्वतः पत्र दिलं पण ती पत्र द्यायची वेळ का आली कारण दोन बैठका त्यापूर्वी आमच्या झाल्या होत्या। त्या दोन बैठकात आम्ही आदरणीय उद्धव साहेबांना सांगितलं होतं की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला एनडीएच्या माध्यमातून आपण सहकार्य करावं तर ती भूमिका आमची त्यांनी मान्य केली नाही आणि मार्गरेट अल्वा ज्या महाराष्ट्र राज्याच्या प्रभारी होत्या चार वर्ष त्या प्रभारी असताना महाराष्ट्र राज्याच्या जो काँग्रेसचा कालावट आहे त्यामध्ये शिवसेनेवर पण खूप अन्याय झालेला आहे आणि अशा उमेदवाराला सहकार्य करणं आम्हाला सर्वांना उचित वाटलं नाही म्हणून आम्ही त्यासंदर्भात पण आमची विरोधी भूमिका स्पष्ट केली। त्यामुळे आमच्या खासदारांची आता हीच भूमिका झाली की वेळोवेळी आम्ही उद्धव साहेबांकडे एनडीएमध्ये जाण्याकरता शिवसेना भाजपा युतीकरता विनंती करत राहिलो परंतु साहेबांच्या माध्यमातून आम्हाला जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे तो मिळाला न करण्यामुळे आणि दुसरीकडे संजय राऊतांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका आणि महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम आहे तो राबवण्याचा प्रयत्न चालू होता त्यामुळे आम्ही सर्वांनी आज हा विचार या ठिकाणी घेतलेला आहे की आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो त्यांनी जो विचार केलेला आहे की वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार पूर्ण न्यायचे, हिंदुत्वाचे विचार न्यायचे, महाराष्ट्राच्या विकासाकरता जो त्यांनी तो निर्णय घेतला त्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देण्याकरता याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत।